पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रत्नागिरी हापूस आंब्याची आवक आजपासून सुरू झालेली आहे आणि पहिल्या पेटीचा लिलाव जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे. 21,000 रुपयाला पहिली पेटी जी आहे ती गेलेली आहे. आपल्याबरोबर व्यापारी आहेत, अध्यक्ष आपण बातचीत करणार आहोत. आज लिलाव झाला आहे, पेटी दाखल झाली. आज पावस येथून सुनील सुर्वे यांच्या बागेतून या 4 डझनाच्या 2 पेट्या आलेल्या आहेत. या 2 पेट्यांचा प्रत्येकी एका पेटीचा भाव 21,000 रुपये झाला आहे. काय सांगाल, आंब्याची आवक सुरू झाली आहे, या सीझनातला पहिली पेटी आली. आता आंब्याच्या पहिली पेटी पुणे मार्केटमध्ये आगमन झालेलं आहे आणि सर्वांना एक उत्साहाचं वातावरण आहे. आता आंब्याचं स्वागत सगळ्यांनी जोरदार केलेलं आहे. दरवेळेसप्रमाणे चांगले त्याचा लिलाव झाला आणि चांगली बोली लागली गेलेली आहे. 21,000 रुपये दर असं निघालेला आहे. गेल्या अनेक वर्ष तुम्ही व्यापार करताय, पहिली पेटी आल्यानंतर हायेस्ट भाव किती गेला आज त्या मानाने हा भाव किती? मी गेली 50 ते 52 वर्ष आंबाच विकतोय आणि पहिली बाजारात येणारी पेटी तो घेणारा म्हणजे मीच आहे. मी रावसाहेब दिनकर कुंजीर, आंब्याचे व्यापारी, जुना व्यापारी म्हटलं तर मी आज आहे. आज पहिले अनेक वर्ष पेट्यांचे 5,000 ते 11,000 नंतर 21,000. गेल्या वर्षी तीच पेटी 45,000 गेलती, त्याच्या अगोदर मागच्या वर्षी पेटी 25,000 गेलती. असं काय नाही, कमी जास्त होत असतो, व्यापाराच्या ह्याच्यावर असतो. काही वेळेस आत्ताचे पहिले छोटा आंबा असतो तो आंबा कमी जास्त होऊ शकतो, परंतु आजचे आंबे आलेले आहेत, पूर्ण भरलेलं फळ आहे, ओमकार ब्रँड आहे त्याचा आणि चांगल्यात चांगला आंबा बाजारात आलेला आहे. आजचा बाजार 21,000 रुपये निघालेला आहे 4 डझनाच्या पेटीला. किशोर लक्ष्मीनारायण ट्रेडिंग कंपनी यांच्याकडे 2 पेट्या आलेल्या आहेत 4 डझनाच्या. तर एका पेटीचा भाव 21,000 रुपये निघालेला आहे आणि तो मी आज प्रथमतः बाजारातली आज जानेवारी महिन्यातल्या पहिली आवक पुणे मार्केटला आलेली एक LNC गाळ्यावर आणि ती पेटी माझ्या परंपरेनुसार 52-53 वर्षाच्या परंपरेनुसार प्रथमतः ती मीच खरेदी केलेली आहे. नक्की आपण जर पाहिलं तर पहिली पेटी जी आहे ती कुंजीर यांनी खरेदी केली आहे. व्हिडिओ नितीन सांडबोरसा, सागर आवाडजी, 24 तास पुणे.